सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. रोहामध्ये पूरपरिस्थिती, अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत. रोहा तालुक्यात गेले 2 दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने मुसळधारपणे बरसायला सुरुवात केली. यामुळे रोहा तालुक्यात सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रोहा नागोटणे मार्गावरील भिजे खिंड येथे दरड कोसळली तर रोहा भालगाव मार्गे मुरुड मार्गावर झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे. कोकण व मध्य रेल्वे मार्गावर रोहा तालुक्यातील निडीजवळ मातीचा ढिगारा खचल्यामुळे काही प्रमाणात दगड व माती रेल्वे मार्गावर आली. यामुळे रस्ते व लोहमार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रोहा अष्टमी रोहा कोलाड मार्ग बंद झाला आहे. अष्टमी नाका व नवरत्न हॉटेलजवळ रोहा तहसील कार्यालय येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने रिक्षा, एसटी व अन्य वाहने बंद करण्यात आली होती, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रोहा शहरात बस स्थानक, बाजारपेठ, दमखाडी, अष्टमी, रेल्वे स्थानक परिसर यासह रोठ, वर्षे, अन्य सखल भागात पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे तसेच बाजारपेठेत एसटी स्थानक समोरील दुकानात, हॉटेलमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. प्रशासनासह नगराध्यक्ष संतोष पोटपडे, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, नगरसेवक महेश कोलटकर व त्यांचे सर्व सहकारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून पाहणी करत होते. रोहा नागोटणे मार्गावरील भिजे खिंड येथे दरड कोसळण्याची घटना व रोहा मुरुड मार्गावर भालगाव येथे रस्त्यावर झाड उन्मळून पडले यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता मकरंद घाडगे व अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी या दोन्ही मार्गावरील अडथळे दूर करत वाहतूक पूर्वपदावर आणली. रोहा रेल्वे रुळावर दगड आले होते. ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यांच्या मदतीने हे दगड रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात आले. दिवा सावंतवाडी रेल्वे निडी येथे थांबविण्यात आली होती. रोहामधील सखल भागात पुराचे पाणी वाढू लागले असल्याने रोठ वर्षे येथे पाण्याची पातळी वाढली आहे. महाराष्ट्र 24 आवाजसाठी विद्यासागर गायकवाड, रोहा, रायगड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.